काय 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 चालू आहे? मुंबई महानगरपालिका इतर महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार? असं आहे की कोर्टामध्ये केस चाललेली आहे आणि त्या केसचा जो काही निकाल लागेल किंवा जो काही डायरेक्टिव्ह मिळेल त्यानुसार निवडणुका ठरतील. निवडणुका कधी घ्यायच्या हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आता निवडणूक आयोगाने एक टाइमटेबल फायनल केला होता, त्याच्याविरुद्ध कोर्टात केस चालली आहे. त्या केसचा निकाल लागेल तर लगेच निवडणुका होतील. नाही, आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू, दौरा आम्ही नक्की करणार. असं आहे, कोण कशाच्या बातम्या करते मला माहीत नाही. निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचे कुठलेही ॲफिडेव्हिट लागत नाहीत. त्यांचं एखाद्या पक्षाला रिकग्निशन द्यायचं, एखादं चिन्ह द्यायचं याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी त्या संदर्भात लिहिलेले निर्णय हे प्रमाण आहेत. त्यामुळे कोणाचे ॲफिडेव्हिट किती आहेत, कोणाचे रद्द झाले, कोणाचे टिकले, हे सगळं स्वतःच्या समाधानाकरता चाललं. त्याला काही उत्तर देण्यालायक नाही. ते असं आहे की जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तारही बातमी असते.